नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी अरुणाचल प्रदेशमधली राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रपतींकडे केली आहे नवी दिल्लीमध्ये आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात हा या शिफारसींसह विविध निर्णय घेण्यात आले देशामध्ये सहा नव्या रेल्वेमार्गांच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालय यांच्यात झालेल्या कराराला मंजुरी देण्यात आली तसंच नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल मंत्रिमंडळानं त्यांचं अभिनंदन केलं मध्य रेल्वेच्या आसनगाव वाशिंद या रेल्वे स्थानकांदरम्यान रुळांवर झाड कोसळल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे वाहतूक पूर्ववत वा होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत देशातल्या रस्त्यांच्या विकासाकरता या क्षेत्रामध्ये अधिकाधिक खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची सरकारची भूमिका आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं मेक इन इंडिया सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रस्ते क्षेत्रांचं पुनरुज्जीवन आणि सक्षमीकरण आणि कंत्राटदार आणि गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करावं लागेल असं म्हणाले मेक इन इंडिया उपक्रमाला यशस्वी करण्यामध्ये वाहन उद्योग क्षेत्राची भूमिका सर्वाधिक महत्वाची ठरणार असल्याचं मत केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केलं मेक इन इंडिया सप्ताह अंतर्गत भारताला स्वयंचलित वाहनं आणि सुट्या भागांची जागतिक बाजारपेठ बनवणं या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते आज बोलत होते चलन बाजारात आज सुरुवातीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात चोवीस पैशांची घसरण होऊन त्याचं मूल्य प्रति डॉलर अडुसष्ट रुपये बासष्ट पैसे झालं रुपयाचा हा तीस महिन्यातला निचांक आहे आयातदारांकडून डॉलरच्या मागणीत झालेली वाढ परकीय निधीचा देशाबाहेर वळलेला ओघ यामुळे प्रामुख्यानं रुपया घसरला तसंच शेअर बाजारातल्या घसरणीचा परिणामही रुपयावर झाला त्यानंतर मात्र रुपया सावरला आणि दिवसाखेर प्रति डॉलर अडुसष्ट रुपये बावन्न पैशांनी बंद झाला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवस अखेर एकशे नव्वद अंकांची वाढ होऊन तो तेवीस हजार तीनशे ब्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही साठ अंकांची वाढ होऊन तो सात हजार एकशे नऊ अंकांवर बंद झाला तत्पूर्वी निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात दोनशे एकाहत्तर अंकांची घसरण होऊन तो बावीस हजार नऊशे एकवीस अंकांवर पोहोचला होता राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही अठ्ठ्याऐंशी अंकांची घसरण होऊन तो सहा हजार नऊशे एकसष्ट अंकांवर पोहोचला त्यानंतर दुपारच्या सत्रात निर्देशांक काहीसा सावरला बीड जिल्ह्यातल्या चारा छावण्या पुन्हा सुरू कराव्या त्या मागणीसाठी शिवसेनेनं आज आष्टी नंदुरपाठा इथं रास्ता रोको आंदोलन केलं आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर बैलगाडी आणून सरकारच्या आदेशाचा निषेध केला, आदेशा केला। यामुळे बीड नगर रस्त्यावरची वाहतूक काही काळ दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आली रब्बी हंगामातल्या पिकांमुळे जनावरांना चारा उपलब्ध असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं महसूल विभागाला दिला होता त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत चारा छावण्या मे महिन्यापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोप प्रकरणी अटकेत असलेला विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली त्याला आज पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात आलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थी संघटनेच्या नेत्याला न्यायालयात हजर करताना पतियाळा हाऊस न्यायालयात पत्रकार विद्यापीठाचे विद्यार्थी आणि शिक्षकांना झालेल्या मारहाणीचा सर्वोच्च न्यायालयानं आज निषेध केला या प्रकरणाची सुनावणी करताना असे प्रकार पुन्हा होऊ नये त्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिले या घटनेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठातही दहशतवादी अफजल गुरुच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली केंद्रीय गृहमंत्रालयानं या प्रकरणी पश्चिम बंगाल, के बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आहे वृत्तपत्र क्षेत्रातली सचोटी आणि प्रामाणिकपणा अत्यंत कटाक्षानं पाळत वृत्तपत्र विक्रेत्यापासून एक त्यागी संपादक म्हणून आपली प्रतिमा निर्माण करणारे उत्तमराव दगडू यांचं कार्य अलौकिक का आहे असे गौरवोद्गार माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी काढले ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव स्मृती स्मृतिप्रित्यर्थ काल आयोजित सोहळ्यात उत्तमराव दगडू यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी डॉक्टर काब्द बोलत सन्मान सन्मानचिन्ह आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिव पाटील माजी आमदार गंगाधर पटणे माजी आमदार पंडितराव देशमुख सत्कार समिती अध्यक्ष भागीरथ प्रसाद शुक्ल संपादक शंतनु हे मान्यवर उपस्थित होते आघाडी सरकारनं केलेल्या विविध लोकोपयोगी योजना बंद करण्याचं काम युती सरकार करत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली कोल्हापूरमध्ये कागल पालिका घनकचऱ्यापासून निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं बोलत होते लोकांनी केलेली चूक दुरुस्त करण्याची ताकद येत्या निवडणुकांमध्ये चूक दुरुस्त करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून द्या असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं विकास करताना पर्यावरणाचा सा समतोल साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेश पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री सा वाहिनीवर नमस्कार